जवाहर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा संकल्प मंत्री शशिकला जोले यांचे प्रतिपादन, निप्पाणी येथे जवाहर तलावाचे गंगा पूजन व उद्यान कामाचा शुभारंभ। संपूर्ण निप्पाणी शहराची तान भागविणारा जवाहर तलाव परिसरात विकास कामासाठी सन 2020-21 सालातील 15व्या वित्त आयोगातून 14 लाख रुपये व उद्यान निर्मितीसाठी 30 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे। या व्यतिरिक्त विविध निधीच्या माध्यमातून कामे करणार असून जवाहर तलाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार असल्याची माहिती धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोले यांनी दिली। त्या जवाहर तलाव गंगा पूजन व उद्यान कामाच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होत्या। प्रारंभी नगराध्यक्ष जयवंत भाटले दाम्पत्यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात आली। यानंतर मंत्री शशिकला जोले व खासदार अण्णासाहेब जोले यांच्या हस्ते तलावातील गंगा पूजन करण्यात आले। तसेच श्रीफळ वाढवून व कुदळ मारून उद्यान निर्मिती कामाचा शुभारंभ करण्यात आला। मंत्री जोले पुढे म्हणाल्या, जवाहर तलाव परिसरात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या आकर्षक मूर्ती उभारल्या जाणार आहेत। तलावात लहान मुलांसाठी टॉय ट्रेन बसवण्यात येणार आहेत। शिवाय आपण महिला व बाल कल्याण मंत्री असताना येथे बाल भवन उभारण्यासाठी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता। यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कामे सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी सांगितले। आपल्या निप्पाणी जवाहर तलाव मध्ये आता ट्रेन होणार आहे मुलांच्यासाठी, आणि तलावाचा भोवतीने जाऊन यायचं ते सर्वे झालेलं आहे, सर्वे रिपोर्ट आलेला आहे, सगळं काम प्रोसेस पूर्ण झालेलं आहे। ते देखील लवकरात लवकर आपण उद्घाटन करणार आहे, आणि हे जवाहर तलाव एक पिकनिक स्पॉट होणार आणि खूप सुंदर असे ह्या निप्पाणी नगरवासियांना एक समाधानकारक एक गार्डन देखील इथं होणार आहे, हे मी आज इथं सांगू इच्छितो। त्याच्याबरोबर जे काही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपल्याकडे 2052 घरकुल मंजूर झालं होतं G+2। आपण सर्वांना मुक्तपणे अर्ज घालायला सांगितलं होतं, आणि जे बेनिफिशरी कॉन्ट्रीब्युशन आहे ते पण करायला सांगितलं होतं, आणि त्याच्यासोबत बँकिंगला त्यांचं टायअप करून बँक लोन देखील करून द्यायचं व्यवस्था केलं होतं। ह्या 2052 आजपर्यंत 1000 लोकांनी जे काही बेनिफिशरी कॉन्ट्रीब्युशन आहे ते भरलेलं आहे। अजूनही 1000 लोक, अजूनही जास्त कोणी असेल तरी देखील तुम्ही एक 15 दिवसाच्या आत ते बेनिफिशरी कॉन्ट्रीब्युशन भरला तर ते घरकुल तुम्हाला देखील द्यायचं आपण ठरवलेलं आहे। आणि असं कुणाला घरकुल योजना पाहिजे आहे त्यांनी आपल्या नगरपालिकेमध्ये असू देत, आपल्या ऑफिसमध्ये येऊन भेटून त्याचं माहिती घेऊन ते बेनिफिशरी कॉन्ट्रीब्युशन भरा। लोनचं काय आहे ते आम्ही करून द्यायला तयार आहे, आणि ते देखील G+2 खूप सुंदररित्या पटनकुडीच्या आपल्या एरियामध्ये देखील आता काम सुरू आहे। म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, अजूनही कुणाचं घर नाही असं आहे त्यांनी लवकरात लवकर 15 दिवसाच्या आत येऊन त्यांनी हे अमाऊंट भरावं, नाहीतर हे कॅन्सल होऊन गेलं तर परत आणि मिळणार नाहीत, कारण हे एक संधी आहे, प्रधानमंत्रीजींनी दिलेला संधी आहे। 2022 आत कोणकोण देतात त्यांना सगळ्यांना घरकुल योजना, कुणाला साईट नाही, कुणाला जागा नाही, त्यांना हे घरकुल योजना खूप चांगलं आहे। आता जे काही 1000 लोक भरलेत त्यांचं काम चालू आहे, अजूनही 1000 शिल्लक आहेत, त्याच्यामध्ये कोण भरणार त्यांनी लवकरात लवकर मी माझ्या पत्रकार आणि माध्यमच्या माझ्या बंधूंना विनंती करतो की हे देखील तुम्ही हायलाईट करा, सेपरेट एक बातमी करा, कारण हे गार्डनचं आणि गंगापूजन एक आणि हे एक असं वेगळं बातमी करून जास्तीत जास्त सगळीकडे पब्लिसिटी केला तर कुणाला घर नाही त्यांनी देखील घर घेऊ शकतात। तर आज हे एक आनंददायक वातावरणामध्ये श्रावण महिन्यामध्ये हे चांगलं काम सुरुवात झालेलं आहे, आणि नक्कीच चर्मकारांच्यासाठी, कारण गेल्या 2-3 वर्ष मी चर्मकार, मी असू दे अण्णासाहेब असू दे आमच्या सगळं टीम चर्मकार जत्रट वेस्टमध्ये आम्ही जाऊन बघून आलेलो, खरोखर अक्षरशः हिथं बनणारं चप्पल निप्पाणीचं आहे, परंतु कोल्हापुरी चप्पल म्हणून ओळखलं जातं। ते एक माझं स्वप्न होतं की आपल्या निप्पाणीमध्ये तयार होणारे चप्पल खूप फेमस, वर्ल्ड फेमस व्हायला पाहिजे, एक्सपोर्ट व्हायला पाहिजे। खासदार अण्णासाहेब जोले म्हणाले, जुलै महिन्यात तलाव ओव्हरफ्लो झाला, मात्र पाऊस तसेच कोरोना यामुळे गंगा पूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला। जवाहर तलावाबरोबरच निप्पाणी शहरातील जिथे खुली जागा असतील व नागरिकांची मागणी असेल अशा ठिकाणी उद्याने उभारण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले। पूजन आणि नर्सरी गार्डनचं उद्घाटन
ह्या वर्षाप्रमाणे पाणी लवकर झालं. आताच आपलं अध्यक्ष सांगितलं ते गंगापूजन बहुतेक पूर्वीच व्हायला पाहिजे होतं, परंतु पाऊस आणि कोविडमुळं जरासा हे करायचं जरासा विलंब झाला. त्यामधून हे गार्डन, आता हे गार्डन बऱ्याच ठिकाणी निपाणीमध्ये गार्डन्स पाहिजे होतं, हे आता निपाणी जवाहर तलाव एक सिलेक्ट केलं आहे. त्याच्यानंतर काही निपाणी शहरातसुद्धा इकडं कुठं जागा असतील तिथं गार्डन होईल. हे आता नामवंत आपलं नर्सरी आपलं बेंगलोरचं नर्सरी कोऑपरेटिव्ह सोसायटी एक हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटचं एक अंग त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, कारण बऱ्यापैकी चांगल्या प्रकारचं सहकार संस्था असल्यामुळं चांगल्या प्रकारचं राज्यभरात बऱ्यापैकी चांगलं यांनी काम केलेलं आहे, गार्डन असं केलेलं आहे. त्यामधून हे चांगल्या प्रकारचं गार्डन आपलं निपाणी करायचं सोयीसाठी लवकरात लवकर हे तयार होईल आणि त्याच्यानंतर कुठं पाहिजे असतील तिथंसुद्धा होईल. आणि काही वॉटर तलावामध्ये अजूनपर्यंत येईल पाण्याचे लिकेज असतील किंवा काही रिपेअर असतील आणि आपलं महिला आणि बाल खात्यामधून एक टॉय ट्रेन आणि हे सुद्धा करायचं बालभवनसुद्धा करायचं एक विचार आहे. ते सुद्धा आता पाईपलाईनमध्ये आहेत, आता सर्वे वगैरे झालेले आहेत, ते सुद्धा लवकरात लवकर चालू होईल. आणि अशा प्रकारमध्ये निपाणी भागात बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी काय ते तुटार आहेत ते सगळं भरून काढायचं. मी आणि वहिनी सदैव आपलं सोबत आहे आणि नक्कीच इथून पुढं निपाणी कुठलंही काम थांबलं असं म्हणायला कोणी म्हणू नये असं काम आम्ही करतो असं सांगून मी चाल. यावेळी या कार्यक्रमास नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष नीता बागडे, सभापती सद्दाम नगारजी, हाल शुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले, शहर भाजपा अध्यक्ष प्रणव मानवी यांच्यासह नगरसेवक नगरसेविका भाजप कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमास नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष नीता बागडे, सभापती सद्दाम नगारजी, हाल शुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले, शहर भाजपा अध्यक्ष प्रणव मानवी यांच्यासह नगरसेवक नगरसेविका भाजप कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.